शहर में बढ़ रहे साइबर क्राइम के बीच और एक मामला सामने आया है जहां राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागपुर के उपाध्यक्ष रुपेश पन्नासे को पुलिस आयुक्त अमितेश कुमार के नाम से पैसे मामले का मामला सामने आया इस संबंध में खुद रुपेश पन्नासे ने अधिक जानकारी साझा की नागपुर शहर समेत पूरे देश में इन दिनों साइबर अपराधों में वृद्धि देखी जा रही है अब ऐसा ही कुछ मामला राष्ट्रवादी कांग्रेस नागपुर के उपाध्यक्ष रुपेश पन्ना के साथ भी होने की जानकारी खुद रुपेश पन्ना ऐसी इन्होने दी इस दौरान उन्होंने बताया की उन्हें फेसबुक आरोप पुलिस आयुक्त तो अमितेश कुमार नाग की एक फ्रेंड रिक्वेस्ट आई थी जिसे एक्सेप्ट करने के बाद उस आईडी के जरिए उन्हें मैसेज आया कि हेलो मुझे पैसों की जरूरत है जिसके तुरंत पश्चात उन्होंने इस संबंध में पुलिस आयुक्त अमितेश कुमार से बात की जिस वक्त पुलिस आयुक्त ने बताया कि यह फेक मैसेज है और इस पर ध्यान न दे इस बारे में उन्होंने पुलिस उपायुक्त राजमाने और पालक मंत्री नितिन राउत को भी जानकारी दी नमस्कार मैं रुपेश पन्ना से उपाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सद्या मे नागपुर वे साइबर क्राइम अत्यंत वेगा यामध्ये बँक अकाउंट हॅक करणे व सामान्य जनतेची फसवणूक करून लाखो रुपयाचा चुना लावण्याचा प्रकार चालू आहे असेच काही माझ्यासोबत काल घडत असताना मला लक्षात आले काल रात्री अचानक मला फेसबुकवर नागपूर शहराचे ए सी पी नागपूर शहराचे सी पी श्री अमितेश कुमार यांच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली अमितेश कुमार साहेब यांच्याशी माझा संपर्क असल्यामुळे मी ती फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली त्यानंतर काही वेळाने फेसबुकच्या मेसेंजरवर मला त्यांचा मेसेज आला त्यांनी सर्वप्रथम मला असे म्हटले हॅलो आप कैसे हो मुझे आपकी हेल्प चाहिए मी म्हटलं बिलकुल सर त्यानंतर त्यांचा मेसेज आला की मुझे अर्जेंट में कुछ पैसे की जरूरत है आप मुझे भेज सकते हो क्या असे मला लक्षात येताच मी तात्काळ अमितेश कुमार साहेब यांना फोन करून हे कळवले साहेब आपल्या नावाने मला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली आहे फेसबुकवर आणि तेथे पैशाची डिमांड करत आहे त्यांनी सरळ मला म्हटलं की ते फेक आहे आणि याच्याकडे लक्ष कर करू नका हो दुर्लक्ष करा त्यानंतर हीच माहिती मी नागपूरचे डी सी पी गजानन राजमाय साहेब यांनासुद्धा दिली तशीच ही माहिती आज नागपूरचे पालकमंत्री श्री नितीन राऊत साहेब यांना पण दिली नागपूरतील आणि देशातील सर्व जनतेला हेच मी आव्हान करतो की अशा प्रकारे होणाऱ्या सायबर क्राईमपासून आपण सावध राहावे कोणत्याही प्रकारे अनोळखी माणसाची फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास ती एक्सेप्ट करू नये आणि याचबरोबर मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनाही विनंती करतो की अशा प्रकारे होणाऱ्या सायबर क्राइम कारवाई करण्यात यावी आणि अज्ञात आरोपी जे आहे त्यांना तात्काळ पकडण्यात यावे हीच विनंती करतो जय हिंद जय जै भारत इस जनता की ऐसे के भी फेक मॅसेज पर विश्वास करें। करी पर्सन राजकुमार मोहट के साथ दिशा की रिपोर्ट